डॉक्टर पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय अमरावती व जिल्हा परिषद आरोग्य अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोगनिदान शिबिर वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांवर हे शिबिर करण्यात आले असून रामतीर्थ येऊदा आंबला चंद्रपूर येथे करण्यात आले असून आज येऊदा येथे करण्यात आले. आजारपणावर निदान व उपचार, मेडिसिन, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, निदान तपासणी, नाक कान घसा या सर्वांवर निदान व उपचार करण्यात आले. डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयाची टीम तपासणी करता आली होती. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक डॉक्टर पी आर सोमवंशी वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, डॉक्टर सुरेशजी असोले जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, श्री बाळासाहेब हिंगणीकर जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्र रामतीर्थ, वंदनाताई करुले, सुनील भाऊ टिके इत्यादी उपस्थित होते. आयोजक बळवंत वानखडे यांनी या शिबिराबद्दल लोकांना माहिती दिली. तसेच डॉक्टर पाटील साहेब आरोग्य वैद्यकीय केंद्र येऊदा यांनी सुद्धा लोकांना मार्गदर्शन केले. दर्यापूर तालुका प्रतिनिधी श्रीकृष्ण निचळ. पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय अमरावती आणि जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीनं हे आरोग्य रोग निदान शिबिर आयोजित केलं आहे आणि याच्यातून उद्देश असा आहे की ग्रामीण भागात जे लोक असतात ते आपल्या आरोग्याची काळजी न घेता किंवा इतर ठिकाणी तपासणी न करता त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा हा उद्देश होता आणि त्या या शिबिराच्या माध्यमातून आपण प्राथमिक आरोग्य केंद्र येऊदा येथे हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरात जे जे काही पेशंट निघतील पुढील उपचारासाठी ते पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय अमरावती आणि उप जिल्हा रुग्णालय अमरावती येथे पाठवले जातील आणि त्यांच्यावर पूर्ण उपचार केले. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे भव्य रोगनिदान शिबिर आयोजित करणार आलो होतो. येथे ज्या ज्या रुग्णांची तपासणी केली जाईल आणि ज्यांना आजार आढळून येईल विविध जसे बालरोगाचे असतील, डोळ्याचे असतील, कानाचे असतील, हृदयाचे असतील, त्यांना पुढील सर्वोत्तमपणी उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आणि पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज इथे संदर्भित करण्यात येईल.